मंगळवारी 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी रामवाडी गोडाऊन परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी 4 जून रोजी होणार आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रामवाडी गोदाम इथं होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजण्यात येतील. त्यानंतर EVM मधील मतांची मोजणी सुरू होणार असून एकूण 27 फेऱ्यांमध्ये ही मोजणी होईल. प्रत्येक फेरीला 1/2 तास लागेल. पहिल्या फेरीचा निकाल सकाळी 9 च्या सुमारास जाहीर होईल. दरम्यान रामवाडी गोदाम इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी रामवाडी गोदामाला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे निवडणूक कर्मचारी देखील रामवाडी गोदाम परिसरात दाखल होत होते. ओळखपत्र पाहूनच आत सोडण्यात येत होतं. रामवाडी गोदाम परिसरातील घरांसमोर बॅरिगेड लावण्यात आले होते. तसंच मोदी पोलीस चौकी परिसरात देखील मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.